मी सध्या ज्या रूममध्ये बसलेलो आहोत, ही रूम कदाचित तुम्हाला एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलची रूम वाटत असेल, परंतु तसं नाही. ही रूम आहे नागपूर येथील आमदार निवासातली. आमदारांची मागणी होती की ए सी रूम तयार कराव्यात, त्यामुळे जे आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागानं अशा प्रकारच्या दोन मॉडेल रूम म्हणून तयार केलेल्या आहे, ज्या अगदी चकाचक ए सी लावून तयार आहे. एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलसारख्या या रूम्स आहे, आपण बघू शकतो. या रूममध्ये प्रवेश केल्यावर ही एक रिसेप्शन एरिया असणार आहे, जिथे आमदारांना कोणी भेटायला आलं तर भेटता येणार आहे. ही आमदारांची चेअर या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. त्यासोबतच दुसरा भाग जो आहे या खोलीचा, तो हा दोन बेड लावलेला हा भाग आहे. या ठिकाणी एक सोफा लावण्यात आलेला आहे आणि याचं इंट हे बघा, सुंदरसं सोफा लावण्यात आलेला आहे, डेकोरेटिव आहे आणि छान असं इंटिरियर या रूमचं करण्यात आलेलं आहे. नवीन चकाचक अलमाऱ्या तयार करण्यात आलेल्या आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बघितलं आपण तर आमदार निवासात थांबत नाही. 90% आमदार जे आहेत ते हॉटेल्समध्ये थांबतात. त्या आमदारांची मागणी होती की आमदार निवासाच्या रूम स्वच्छ असाव्या, ए सी रूम तयार व्हाव्या. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने अशा प्रकारच्या दोन मॉडेल रूम तयार केलेल्या आहे, जे ए सी आहे. आणि त्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे की अशाच रूम आमदारांसाठी इतरही तयार करायच्या का. या दोन रूम्स आहे आणि या किती चकाचक तयार करण्यात आल्या बघा. या ठिकाणी हे बघा, स्वच्छतागृह आहे, दोन बाथरूम्स या ठिकाणी तयार करण्यात आले, एक त्या बाजूनं कार्यकर्त्यांसाठी आणि या परिसरामध्ये आमदारांसाठी ही व्यवस्था आहे. आणि मॉडेल रूम्स तयार करण्यात आलेले आहे. जर सरकारनं प्रस्ताव स्वीकारला तर आमदारांसाठी अशाच प्रकारच्या रूम ज्या आहे त्या तयार करण्यात येईल. एक छोटंसं किचन पण या ठिकाणी तयार करण्यात आलं. बघा, छोटंसं किचन या ठिकाणी आहेत, अलमारी आहेत. अशा प्रकारे हा किचनचा भाग आहे. या ठिकाणी टॉयलेट बाथरूम आहे, अलमारी नवीन तयार करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे जी आमदारांची मागणी होती की ए सी रूम तयार व्हाव्यात, त्यासाठी एक मॉडेल म्हणून या दोन रूम सज्ज करण्यात आल्या. ही इथे एक रूम आहे, शेजारी एक रूम आहे आणि याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे. तो प्रस्ताव स्वीकारला तर आमदारांच्या मागणीनुसार नागपूर आमदार निवासातील रूम जे आहे ते ए सी होणार आहे. अशाच प्रकारच्या कॅमेरामॅन सचिन सयामचं, गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.